नमस्कार, मी नेहा खान, एडियन बातमीपत्रात आपले स्वागत. आता एक नजर आजच्या ठळक बातम्यांवर. दिवाळीच्या स्वागतासाठी बाजारातील दुकाने सजली. व्यापाऱ्यांना या वर्षी व्यवसायात तेजी येण्याची अपेक्षा. सर्प मित्रच वन विभागाचा खरा ब्रँड अँबेसेडर. प्रख्यात सर्पतज्ञ नीलिम कुमार खैरे यांचे राज्यस्तरीय परिषदेत प्रतिपादन. औरंगाबाद मनपात आगामी महापौर शिवसेनाचाच. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचा दावा. आता सविस्तर बातम्या. दिवाळी निमित्त बाजारातील दुकाने गल्ल्या विविध आकारांच्या रंगाच्या विविध घाटणीच्या कंदिलांनी फुलले आहेत. सध्याच्या घडीला बाजारात कागदापासून आणि कापडापासून बनवलेल्या कंदील आणि अन्य वस्तूंना अधिक मागणी असल्याचे दिसून येत आहे. दिवाळी म्हटलं की सर्वाधिक आकर्षण असतं ते कंदिलाचं. घराच्या दरवाजावरील लावलेला कंदिलाचा पसरलेला उजेड एक आगळी सकारात्मक ऊर्जा देतो. कोरोनाच्या प्रभावामुळे गेली 2 वर्ष निर्बंधनात गेलेल्या दिवाळीच्या उत्साहाला यंदा मोकळीच मिळाली आहे. त्याच पार्श्वभूमीवर बाजारपेठामध्ये आता ग्राहकांची गर्दी दिसू लागली आहे. बाजारात रंगबिरंगी कंदील दिसू लागताच वातावरणाचा नूर खरंच पालटतो. नानाविध पदार्थांची रेलचेल तर दिवाळीत असतेच, शिवाय वातावरणात उठण्याचा वासही दरवळू लागतो. घरोघरी पदार्थांचा घमघमाट तर असतोच, त्याच जोडीला खरेदीची झुंबड दिसून येत आहे. दिवाळी तोंडावर आली असल्याने बाजारात सध्या खरेदीची लगबग सुरू झाली आहे. नवनवीन कपडे, इलेक्ट्रॉनिक्स व अन्य वस्तूंची खरेदी दिवाळीपूर्वी करण्याचा यंदा मुहूर्त चांगला असल्याचे म्हटले जात आहे. औरंगाबादेतील व्यापाऱ्यांनी व्यवसाय चांगला होण्याच्या अपेक्षा एडियन सोबत बोलताना व्यक्त केल्या. हमेशा का मतलब दीपावली अच्छे से मना रहे सब लोग, लेकिन कुछ रेट इंक्रीज होने के कारण थोड़ी दिक्कत जा रही है. पब्लिक थोड़ी कम है हमेशा के मुकाबले, कोरोना के वजह से या कुछ पैसे की प्रॉब्लम की वजह से. फर्स्ट वीक में लास्ट वीक में आ रही है दिवाली, थोड़ी दिक्कत जा रही है. बाकी सब सही है. इस टाइम आइटम्स भी काफ़ी आए हैं, लेकिन चाइना के बंदी के कारण थोड़े रेट भी इंक्रीज हुए हैं. काफ़ी कम से कम 20-30% इंक्रीज हुए हैं. बाकी सब अच्छे अच्छे आइटम्स, बहुत बढ़िया बढ़िया तोरण वेरन सारे वेराइटीज आए हुए हैं. इस सीज़न में बहुत सभी तरफ कंदील है, भी है कई किस्म के, अलग अलग तरह के फ्लावर्स के, आर्टिफिशियल हैंगिंग्स है, बहुत सी आइटम्स है. हिंदू समाज का सबसे बड़ा त्यौहार दिवाली मनाया जाता है. हमारे पास में हर क्वालिटी के बंदरवाल है, तोरण है, अरेंजमेंट के बुकेज है, फ्लावर्स है, सभी चीज़ें अच्छी तरह से देख के लेके जाते हैं. हर तरह के हम वैरायटी रखते हैं और साल भर ये हमारा चलता है. लेकिन दिवाली को नई नई चीज़ें आते रहती है और हर वैरायटी में हर चीज़ हमारे पास में मिलती है. पिछले 2 साल से तो बिल्कुल हमारे पास में कुछ नया नहीं था, लेकिन ये साल सभी को बहुत ही प्रोत्साहन मिला है. हम लोगों को भी काफ़ी प्रोत्साहन मिल रहा है और सब लोग अच्छे से दिवाली की खरीदी कर रहे हैं, इसलिए हमें भी बहुत अच्छा लग रहा है. सभी लोग बहुत खुश दिख रहे हैं. सभी को हमारी ओर से दिवाली की शुभकामना. धन्यवाद. सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती आणि माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्ताने शहरात विविध ठिकाणी विविध पक्ष संघटनेच्या वतीने अभिवादन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयात सरदार वल्लभभाई पटेल जयंती आणि माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी यानिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश गटने, मनपा प्रशासक अस्तिक कुमार पांडे, जिल्हा आरोग्य अधिकारी सुधाकर शेळके आदींनी राष्ट्रीय एकता दिवस निमित्त शपथ घेतली.
यावेळी सर्व विभागाचे अधिकारी कर्मचारी यांची उपस्थिती होती। त्यांनीही प्रतिमांना पुष्प अर्पण करून अभिवादन केले। सरदार वल्लभभाई पटेल जयंती निमित्त शहागंज येथे त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून विविध पक्ष संघटनाच्या वतीने अभिवादन करण्यात आले। सकाळी शिवसेनेच्या वतीने अभिवादन करण्यात आले। यावेळी माजी खासदार तथा शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे, माजी महापौर नंदकुमार घोडेले, शिवसेनेचे शहर प्रमुख बाळासाहेब थोरात, राजू वैद्य, गणू पांडे, शेख रब्बानी, लक्ष्मी नारायण बाकरिया यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती। वल्लभभाई पटेल यांची जयंती असल्यामुळे आणि आज एकता दिन आहे, दिवस आहे, हा दृष्टिकोन ठेवूनच त्या ठिकाणी वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचं अनावरण मागच्या वेळेसच मीच केलं ते सुभाष देसाई साहेबांनी पालकमंत्री, आणि आम्ही सगळेच मिळून त्या ठिकाणी गुजराती समाजाची खूप मोठी मागणी होती त्याप्रमाणे हा पुतळा बसलेला आहे। मोठं भव्य आज तर आहे, अभिवादन आहे, आणि उद्यापर्वापासून दिवाळीचं कार्यक्रम सुरू होतं। म्हणून मी दिवाळीच्या नूतन वर्षाच्या या संपूर्ण संभाजीनगरवासियांना मी खूप शुभेच्छा देतो आणि आई जगदंबा करो संस्थानकर प्रार्थना करतो की आमच्या सर्व संभाजीनगरवासियांचं सर्वांचं भविष्य अगदी सुखाचं समृद्धी जाऊ दे, कुठलाही आजार कोरोना विरोधात हे संपू दे, आणि त्याप्रमाणे जे जे व्यवहार 2-3 वर्ष त्या ठिकाणी संपले होते ते व्यवहार पण चांगले आणि चांगले समृद्धी दिवस येऊ दे, हीच प्रार्थना शिवसेना शिवसेनेच्या वतीने आणि शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादाने आपण सर्व मिळून त्या ठिकाणी करूया आणि भूतोजींच्या नंतर खरोखर आपलं शहर अजूनही खूप मोठं होईल, सुंदर स्वच्छ आणि जबरदस्त त्या ठिकाणी डेव्हलपमेंटचा दृष्टिकोन ठेवून काम होत आहे। म्हणून त्या निमित्ताने सुद्धा शुभेच्छा। जिल्हा व शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी निमित्ताने संजय नगर मुकुंदवाडी येथील स्वर्गीय इंदिरा गांधीच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। अभिवादन करताना औरंगाबाद जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉक्टर कल्याण काळे, शहराध्यक्ष हिशाम उस्मानी, गटनेता तथा नगरसेवक भाऊसाहेब जगताप, तालुका अध्यक्ष रामूकाका शेळके आदी सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। ऑक्टोबर महिना हा कॅन्सर माह म्हणून साजरा करण्यात येतो, त्यानिमित्त इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने क्रांती चौकातून जेरिकॉन सायकल रॅली काढण्यात आली होती। रविवारी शहरातील क्रांती चौक परिसरातून इंडियन मेडिकल असोसिएशन 2019 चेक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते। IMA हॉल पासून क्रांती चौक मार्गाने बाबा पेट्रोल पंप पर्यंत ही रॅली काढण्यात आली। यात शहरातील अनेक सायकलपटू आणि नागरिकांनी सहभाग नोंदविला होता। सदरील सायकल रॅली डॉक्टर रामकृष्ण लोंढे, डॉक्टर पंकज बनकर, डॉक्टर मंगला बोरकर, डॉक्टर अनुपम टाकळकर आदींच्या नेतृत्वाखाली सदरील सायकल रॅली काढण्यात आली। ऑक्टोबर महिना हा कॅन्सर माह म्हणून साजरा करण्यात येतो, नागरिकांमध्ये आरोग्य संदर्भात जनजागृती निर्माण व्हावी आणि सायकलिंगमुळे संपूर्ण शरीराचे व्यायाम होतो म्हणून नागरिकांनी सायकलचा जास्तीत जास्त वापर करावा, या हेतूने सदरील सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले असे मनपाच्या वतीने शहरात सायकल ट्रॅकसाठी मोठ्या प्रमाणात काम सुरू असल्याचे दिसून येते। नागरिकांना प्रोत्साहन मिळावा म्हणून जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, मनपा आयुक्त अस्तिक कुमार पांडे यांनी विविध उपक्रम राबवले आहे। आज इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने सायकल रॅली काढून जनजागृती करण्यात आली। या शहरातून मोठ्या प्रमाणात नागरिकांनी आपला सहभाग नोंदविला। उस्मानपुरा एकनाथनगर येथील द्वारकापुरी श्रावस्ती बुद्ध विहारात वर्षावास समाप्ती कठीण चिवरदास आणि धम्मग्रस्तची निवडणूक काढून धार्मिक कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। उस्मानपुरा एकनाथनगर द्वारकापुरी येथील श्रावस्ती बुद्ध विहारात दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा वर्षावास कठीण चिवरदानसह विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी भंतेजी कलीन पुत्र यांनी धम्मदेशना दिली। आमदार संजय शिरसाट यांनी सर्व बुद्ध उपासक उपासिका यांना शुभेच्छा दिल्या। यावेळी माजी उपमहापौर प्रकाश निकाळजे, माजी नगरसेवक लताताई निकाळजे, दीपक निकाळजे आदी उपस्थित होते। कार्यक्रमाचे प्रस्ताविक कामगार नेते संजय रगडे यांनी केले तर सूत्रसंचालन अरुण हिवाळे यांनी केले।
कार्यक्रमास द्वारकापुरी येथील संजय रगडे, गणेश पाटील, राजेंद्र पवार, अनिल सातदिवे, कैलास चाटसे, मनोज खरात, बीएम बागुल, आरएन बनसोडे, जीबी खंदारे, आरजेड कांबळे, अशोक चक्रे, कैलास लोखंडे, अशोक शिंदे, विनोद मस्के, रतन गवळी, साहेबराव जोंधळे, मधुकर जोगदंड, देवीदास राजगुरू, बाळू हिवराळे, दिलीप ससाने, किशोर खरे, श्यामकुवर साहेब, भीमराव रंधने आदि उपासक उपस्थित होते। या कार्यक्रमाचे आभार राजेंद्र पवार यांनी मानले। वाळूज येथील राजश्री शाहू कला व विज्ञान महाविद्यालय येथे डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या स्मृतीत वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला। परिवर्तन एज्युकेशन सोसायटी संचलित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ संलग्नित राजश्री शाहू कला व विज्ञान महाविद्यालय वाळूज येथे वाचन प्रेरणा कार्यक्रम नुकताच घेण्यात आला। महाविद्यालयात ग्रंथालय विभाग तर्फे डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना श्रद्धांजली देण्यासाठी वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला। या कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेचे सचिव ॲडव्होकेट ब्रह्मानंद चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले। कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे डॉक्टर फुलचंद सलामपुरे यांची होती। प्रमुख वक्ते म्हणून डॉक्टर राजेश करपे होते। त्यांनी ग्रंथ आमचे साथी या विषयावर मार्गदर्शन केले। अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर निशिकांत आलटे होते। कार्यक्रमाचे सूत्र संचालन डॉक्टर विश्वनाथ कोकर यांनी केले। प्रस्तावना डॉक्टर मोहन सौंदर्य आणि आभार स्वप्ना गायकवाड यांनी मानले। कार्यक्रमाचा यशस्वते प्राध्यापक व विद्यार्थी यांची उपस्थिती होती। वेळ झालीये छोट्याशा विश्रांतीची, कुठेही जाऊ नका, बघत रहा ADN। बाल कामगार कामावर ठेवणे कायद्याने गुन्हा आहे, हे आवाहन बाल व किशोरवयीन कामगार प्रतिबंध व नियमन अधिनियम 1986 नुसार 14 वर्षाखालील बालकांना कामावर ठेवणे व 14 ते 18 वयोगटातील मुलांना धोकादायक उद्योग व प्रक्रियांमध्ये कामावर ठेवण्यास सुधारित कायद्याने बंदी आहे। 14 वर्षाखालील मुलांना व 14 ते 18 वयोगटातील किशोरवयीन मुलांना कामावर ठेवल्यास आस्थापना मालकास किमान 6 महिने व जास्तीत जास्त 2 वर्ष कारावास व किमान 20,000 रुपये ते जास्तीत जास्त 50,000 रुपये पर्यंत दंड किंवा दोन्हीही शिक्षेची तरतूद आहे। त्यामुळे या वयोगटातील मुलांना कामावर ठेवू नये असे आवाहन चंद्रकांत राऊत कामगार उपायुक्त औरंगाबाद विभाग औरंगाबाद यांनी केले आहे। बाल कामगार कामावर ठेवणे कायद्याने गंभीर गुन्हा आहे। सर्व नागरिकांना दीपावली आणि नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। ही दिवाळी सर्वांना आरोग्य समृद्धी आणि भरभराटीची जावो आणि कोरोनाचा नायनाट हो ही महालक्ष्मी चरणी प्रार्थना। शुभेच्छुक गौराताई बाबूलाल जाटवे, शिवसेना महिला आघाडी, संभाजीनगर। मी गौराबाई बाबूलाल जाटवे, राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे राज्याचे उपाध्यक्ष आणि शिवसेना महिला आघाडीचे पदाधिकारी। दीपावलीच्या आणि नूतन वर्षाच्या सर्व महिलांना, सर्व भक्तगणांना, सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा देते आणि करोना जाओ अशी मी देवी चरण प्रार्थना करते। जय हिंद, जय महाराष्ट्र। सुवर्ण संधी 10वी 12वी आणि ग्रॅज्युएट पास विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण संधी। बेरोजगारीच्या काळात 100% जॉब गॅरंटी देणारे कोर्सेस करा। केंद्रीय शिक्षण मंडळ, भारत सरकार मान्यता प्राप्त DMLT, PGDMLT, OT टेक्निशियन, डिप्लोमा फिजिओथेरपी, ECG, एक्सरे रेडिओलॉजी, CT स्कॅन, फार्मसी इन आयुर्वेदा अँड युनानी, डिप्लोमा ऑप्टोमेट्री, ITI, इलेक्ट्रिशियन कोर्स।
तसेच महाराष्ट्र शासनाच्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे बीए मराठी आणि उर्दू माध्यम, एमए मराठी हिंदी इंग्रजी आणि उर्दू, तसेच मानवी हक्क गांधी विचार दर्शन समंत्रक प्रमाणपत्र बालसंगोपन कोर्स नोकरी व्यवसाय सांभाळून हे कोर्सेस करता येतात. चौथी पास ते बारावी नापास यांना 6 महिन्यात 12वी पास होऊन ग्रॅज्युएट होण्याची संधी. तर त्वरा करा संपर्क प्राचार्य डॉक्टर हसन इनामदार, डॉक्टर दत्ताभाऊ पाथरीकर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, मातोश्री डॉक्टर कंचन शांतीलालजी देसरडा महाविद्यालय औरंगाबाद. मोबाईल क्रमांक 94050091903 88303809. विश्रांतीनंतर पुन्हा आपले स्वागत. आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी शिवसेना सज्ज झाली असून पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने आम्ही शिवसेनेचा महापौर करणार असा दावा माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी एडियन सोबत बोलताना केलाय. महानगरपालिकेची निवडणूक शिवसेना पक्षप्रमुख आणि माननीय उद्धवजी ठाकरे साहेब आपले मुख्यमंत्री त्यांच्या आदेशानुसार महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढणार आहे. महाविकास आघाडीची बैठक माननीय मुख्यमंत्रीजी आणि बाळासाहेब थोरात यांच्या टीम झालेली आहे आणि आपण एकत्र पण लढायचं. आणि या उपर जरी समजा अजून समजा काही झालं तर जो आदेश येईल त्या आदेशाप्रमाणे आम्ही सर्व निवडणूक आम्ही शिवसेना तयार आहे. शिवसेना तर तयार आहे. शिवसेनेचा महापौर होईल आणि म्हणून तो काही प्रश्न येत नाही. कधी हे आघाडी केली यांनी ह्या लोकांनी वंचित बरोबर MIM ने तर MIM च्यासाठी त्या ठिकाणी आता म्हणूनच काँग्रेसच्या लोकांचं आणि राष्ट्रवादीच्या लोकांचं म्हणणं असं आहे की हमको सीट पुरे दे दो हम लोग निकाल के लाते. त्यांचे नगरसेवक वाढू शकतात खूप आणि ते तो मुद्दा पाहिला त्यांनी आणि म्हणून ते महाविकास आघाडीमध्ये सर्वजण सामील होते. काल जे ओएसी इथं आले होते साहेब ते कुठंतरी आपली मराठवाड्यामध्ये म्हणा किंवा औरंगाबाद शहराच्या महानगरपालिकेच्या उद्देशाने तर नव्हते आले. ते येऊ द्या ना त्यांना. त्यांचा पक्ष वाढवण्याचं काम त्यांचं आहे ते करतील. आणि कितीतरी केलं तरी त्यांनी हा गड जो आहे शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा गड आहे 1988 पासून आले आणि त्यांनी फक्त पदस्पर्श झाला या मराठवाड्यामध्ये तो वातावरण बदलून गेलं सगळीकडे मराठवाड्यात काबीज केलं माननीय बाळासाहेबांनी. आज उद्योजक त्यांच्या चौकाली आम्ही काम करतो तर त्यांचंसुद्धा आज बोला इतकं जबरदस्त आहे की कोविडमध्ये काम केलं, शेतकऱ्यांना मदत केली, बाकी सगळ्या दृष्टीकोनातून जे काही मदत केली आणि कुठेही काही भानगड नाही काही नाही एकदम चांगलं काम क्लीन काम त्या ठिकाणी चाललं म्हणून लोकंसुद्धा त्यांना ॲप्रिशिएट झाले ॲप्रिशिएट करतात. म्हणून हा दृष्टिकोन जर पाहिला तर निश्चितपणे मी सांगेन तुम्हाला सर्वांना ही चांगली प्रतिमा आज उद्धव साहेबांमुळे आहे आणि आम्ही जी महापालिका जिंकू ते फक्त उद्धव साहेबांनी केलेल्या कामामुळेच आम्ही जिंकणार आहोत हे पण तुम्हाला सांगतो. मी पण सावरकर महासंघाच्या वतीने शहरातील विविध भागातून इलेक्ट्रॉनिक कचरा गोळा करण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. रविवारी शहरातील सावरकर चौकातून मी पण सावरकर महासंघाच्या वतीने शहरातून इलेक्ट्रॉनिक कचरा गोळा करण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. सदरील जमा केलेल्या एकत्रच्या माध्यमातून काही इलेक्ट्रॉनिक वस्तू दुरुस्त करून वृद्धाश्रम अनाथाश्रम येथे या वस्तू मी पण सावरकर महासंघाच्या वतीने देण्यात येतात. दर रविवारी मी पण सावरकर महासंघाच्या वतीने ही मोहीम शहरात राबवण्यात येते. ज्या नागरिकांकडे इलेक्ट्रॉनिक कचरा असेल त्यांनी सदरील महासंघाशी संपर्क साधून आपला इलेक्ट्रॉनिक कचरा जमा करावा असे आवाहन मी एक सावरकर महासंघाच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे. आज आम्ही ई कचरा संकलन हे अभियान राबवले आहे. आपण जाणतोच ई कचरा किंवा प्लॅस्टिक वेस्ट हे आपल्या पर्यावरणासाठी किती घातक आहे आणि ई वेस्ट हे आपल्यासाठी सुद्धा खूप घातक आहे. ते घरात आपण ठेवू नये त्याच्यानी कार्बनचं सिक्रेशन जास्त होतं परत आपल्याला त्याचा प्रदूषणावर सुद्धा खूप त्याचा इफेक्ट जास्त पडतो. त्याच्यामुळे आपल्याला फ्युचरमध्ये त्याचा श्वास घेण्यासाठी सुद्धा खूप त्रास होऊ शकतो. त्याच्यामुळे त्या गोष्टी आपण संकलन करून त्याचा आपण प्रॉपर दृष्ट्या त्याचं आपण डिस्क्रिमिनेशन करणार आहोत आणि तसेच ई कचऱ्यामध्ये लोक जे काही काही गोष्टी जमा करतील ज्या गोष्टी चांगल्या आहेत ज्या आपण त्याला नवीन परत रिमेक करू शकतो त्या करून आपण गरिबांना पण त्या वस्तू आपण देणार आहोत. तर त्याच्यासाठी आम्ही ही कचरा संकलन राबवलं आहे. त्यासाठी खूप जणांची मदत होत आहे. खूप जणांनी आता सध्या आपल्या घरातलं ई वेस्ट आणलं आहे. ई वेस्ट म्हणजे
आपल्या घरामध्ये खराब झालेला डाटा केबल्स, खराब झालेले कॉम्प्युटर, खराब झालेले टीव्ही, LCDs, खराब झालेले मोबाईल, हे सगळे ई वेस्ट ह्या प्रकारात येतात आणि सगळेजण ह्या जमा करून आपण त्याचा प्रॉपर दृष्ट्या यूज करणार आहोत आणि पर्यावरणाचं संघटन आपण करणार आहोत. रोटरी क्लब ऑफ औरंगाबाद मिडटाऊन तर्फे शहरात वृक्षारोपण उपक्रम राबवण्यात येत असून मयूरबन कॉलनी येथे रविवारी सकाळी वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला. रोटरी क्लब ऑफ औरंगाबाद मिडटाऊन च्या वतीने मयूरबन कॉलनी येथे वृक्षारोपण कार्यक्रम राबवण्यात आला. यावेळी विविध जातींच्या 100 वृक्षांची लागवड करण्यात आली. या प्रसंगी रोटरी क्लबच्या वतीने मयूरबन कॉलनी येथे भाऊ सुरडकर यांच्या पुढाकाराने विकसित होत असलेल्या ऑक्सिजन हब साठी क्लबच्या वतीने सर्वतोपरी मदत करण्याची इच्छा व्यक्त केली व झाडे लावा, झाडे जगवा, पर्यावरणाचे रक्षण करा व त्याची सुरुवात आपल्या घरापासून करा असा संदेश दिला. रोटरी क्लबच्या येणाऱ्या काळात 1000 वृक्ष लागवडीचा संकल्प असल्याचे त्यांनी सांगितले. वृक्षारोपणासाठी VR एन्व्हायरमेंट या पर्यावरण रक्षण संस्थेच्या विद्या ताकसांडे यांनी वृक्षारोपण व संवर्धन संदर्भात विशेष मार्गदर्शन केले. यावेळी रोटरी अध्यक्षा ज्योती काथार, रोटरी सेक्रेटरी दिव्या मराठे, प्रोजेक्ट डायरेक्टर उल्हास मराठे, डॉक्टर हिना ठाकूर, रामेश्वर पवार, कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवभक्त पांडुरंग पाटील, अनिल पाटील सुरडकर, ॲडव्होकेट कदम, अनेक पर्यावरण प्रेमी यांनी प्रयत्न केले व श्रमदान केले. रविवारी झालेल्या या कार्यक्रमाचे आयोजन रोटरी सेक्रेटरी दिव्या मराठे यांच्या वतीने करण्यात आले होते. झाडे लावा, झाडे जगवा, पर्यावरणाचं रक्षण करा आणि त्याची सुरुवात आपल्या घरापासून करा. झाडं लावणं म्हणजे पावसाळ्यातच लावा असं काही नाही, मनात आलं की झाडं लावायचे आणि त्यांचं संवर्धन करायचं. रोटरी क्लब ऑफ मिडटाऊनच्या वतीने 1000 वृक्ष लागवडीचा संकल्प आम्ही हाती घेतलेला आहे आणि तो पूर्ण करणार आहे. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून माननीय भाऊ सुरडकर यांनी ऑक्सिजन हब ही संकल्पना आमच्या रोटरी क्लबतर्फे मांडली व आम्ही त्वरित ती झाडं देऊन त्यांना पूर्ण केली. त्यांचे सत्कार्यामध्ये रोटरी क्लबचा सुद्धा हातभार लागणार आहे. एवढं चांगलं काम हे माननीय भाऊ सुरडकर हे करतायत तर रोटरी क्लबने सुद्धा त्यांना त्यांचा संकल्प पूर्ण करण्यासाठी आपण त्यांना मदत करत आहोत. उपस्थित राहिले आणि त्यांनी श्रमदान सुद्धा केले म्हणून खूप खूप सगळ्यांचे धन्यवाद आणि दिवाळीच्या सगळ्यांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा. केंद्र शासनाच्या दरवाढी संदर्भात युवा सेनेचे गांधीगिरी पद्धतीने सायकल चालवून आंदोलन करण्यात आले. वाळूज औद्योगिक परिसरात औरंगाबाद पुणे महामार्गावर सकाळी ओएसिस चौकात युवा सेना पश्चिम ग्रामीणच्या वतीने आज 31 ऑक्टोबर रोजी इंधन दरवाढीच्या निषेधार्थ केंद्र सरकार विरोधात ओएसिस चौक पंढरपूर या ठिकाणी आंदोलन छेडण्यात आले. यावेळी केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. या निमित्ताने उपजिल्हा प्रमुख बप्पा दळवी, युवा सेना तालुका प्रमुख राजेंद्र रामचंद्रजी कसुरे, IT सेलचे प्रमुख अमोल पोटे, युवा सेना उपतालुका प्रमुख विष्णू उगले, शहर प्रमुख सागर कानडे, शहर प्रमुख स्वप्निल अडसुळे, शहर समन्वयक अनिकेत देशमुख, युवा नेते संकल्प गायकवाड, विभाग प्रमुख प्रदीप गिरी आदीसह मोठ्या संख्येने युवा सैनिक उपस्थित होते. धंद्याला फरक पडा आहे, कोरोनामध्ये विकून आम्ही घरी बेकारी आणि जे आम्हाला 1500 रुपये देणार होते तिथे चालत ते पण आम्ही भरून दिले फॉर्मचे, 1500 रुपये पण आम्हाला भेटले नाही. आज मी 1982 पासून गाडी चालवत आज घर चालवणं मुश्किल झालेलं आहे. धंदे नाही आहे रोड बार पॅसेंजर, 1-2 तास आम्ही स्टँडवर थांबतो. आपल्याला सगळ्यांना माहितच आहे जसे जे इंधनचे दरवाढ, गॅस झाले, घरगुती गॅस झाले, याचे जे इंधन दरवाढ जी चालू आहे ही गरिबांसाठी आणि सामान्य जनतेसाठी न परवडणारी आहे. आणि ही जर अशीच जर इंधन दरवाढ जर चालू राहिली तर आपला देश लवकरच देशधडीला लागल्याशिवाय राहणार नाही. तरी मोदी सरकारनं गरिबांकडे दुर्लक्ष करून जे स्वतःचे खिसे भरण्याचं काम चालू आहे हे लवकरात लवकर थांबवलं पाहिजे अशी आमच्या पूर्ण युवा सेना शिवसेनेच्या वतीने मोदी सरकारनं जाहीर निषेध करतो.
आणि जर का हे जे लवकरात लवकर जर इंधन दरवाढ थांबली नाही तर आम्ही यापेक्षाही मोठे आणि तीव्र गतीने आम्ही आंदोलन युवासेनेतर्फे आणि शिवसेनेतर्फे छेडणार आहे. या मोदी सरकारने सुरुवातीला आश्वासन दिले की गरिबांसाठी मध्यमवर्गीयांसाठी जे आश्वासन दिले होते ते सर्व त्यांचे आश्वासन पूर्ण झालेले आहेत आणि सणासुदीच्या दिवशी वातावरणामध्ये त्यांनी पेट्रोल डिझेल थोडे थोडे करून आता 115 रुपये पेट्रोल आणि 105-106 रुपये डिझेलचे भाव झालेले आहेत. याचे भाव पण 1000 रुपये वरती गेलेले आहेत. सर्वसामान्य जनतेचं जगणं मुश्किल झालेलं आहे. कार्यान्याचे प्रश्न लोकांचे वाढत चाललेले आहेत. या सगळ्यांचा विचार मोदी सरकारने करायला पाहिजे. लवकरात लवकर नंतर वाढ कमी केली नाही. शिवसेना युवासेनेच्या वतीने अजून तीव्र आंदोलन आम्ही या भागामध्ये करू आणि या प्रसंगी मोदी सरकारचा आम्ही सर्व युवासेना शिवसेनेच्या वतीने धिक्कार करतो. लवकरात लवकर त्यांनी जर दरवाढ कमी केली नाही तर येणाऱ्या काळात याच्यापेक्षा मोठे तीव्र आंदोलन आम्ही सर्व करू. तीसगाव ग्रामपंचायत येथे आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत परिसरातील नागरिकांनी कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर पार पाडले. तीसगाव ग्रामपंचायत येथे आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत परिसरातील नागरिक यांना कायदेविषयक मार्गदर्शन करण्याचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या मार्गदर्शक फलकाचे ग्रामपंचायत तीसगाव येथे अनावरण BDO प्रकाश दाभाडे, सरपंच शकुंतला कसुरे, उपसरपंच नागेश कुठारे तसेच ग्राम विकास अधिकारी अशोक गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. त्यावेळी ग्रामपंचायत सदस्य संजय जाधव, प्रवीण हांडे, नितीन जाधव, रेखा सूर्यवंशी, गोदावरी कोल्हे, संगीता अंभोरे, राजेश कसुरे, कृष्णा गायकवाड, जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापक साळवे पठाणसर, धनंजय परदेशी आदींची उपस्थिती होती. या प्रसंगी कायदेविषयक मार्गदर्शन करण्यासाठी ॲडव्होकेट चंद्रास प्रसाद, जिल्हा सत्र न्यायालयाचे कनिष्ठ लिपिक सचिन देशमुख, ॲडव्होकेट अब्दुल महसूलदार तसेच प्रेमजीत साळवे, ग्रामपंचायत कर्मचारी, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्कर्स उपस्थित होते. त्यावेळी उपसरपंच नागेश कुठारे, गावातील सर्व नागरिक यांनी कायदेशीर सल्ला, न्यायालयाची गरज पडल्यास संबंधित विभागाची मदत घेऊन न्याय मिळवून घेऊन उपस्थित यांनी याबाबत व्यापक प्रमाणात जनजागृती करावी असे आवाहन केले. ग्राम विकास अधिकारी AR गायकवाड देवगिरी व्यायामशाळेविषयी माहिती दिली. जिल्हा परिषद शाळेत भेट देऊन BDO यांना शाळेविषयी माहिती देत लवकरच शाळेचे वर्ग नवीन बांधकाम सुरू करण्यात येणार असल्याचे सांगितले. गावातील विविध विषयांवर चर्चा केली. आजादी का अमृत महोत्सव या मतळ्याखाली या योजनेअंतर्गत गावातील नागरिकांना कायद्याचे नॉलेज असावं, कायद्याची माहिती असावी, त्यानुसार त्यांना लाभसुद्धा घेता यावा. बऱ्याच ठिकाणी डिस्प्यूट होतात किंवा एकमेकाचे वादविवाद निर्माण होतात आणि सर्वसामान्य नागरिकांना, गोरगरीब जनतेला वकिलाची फीस लावून आपल्याला न्याय मिळवून घेण्यासाठी ते पैसे भरू शकत नाहीत. त्यामुळे शासनाकडे ही योजना आहे की स्वतः त्या ठिकाणी जाऊन त्यांना विनाशुल्क वकिलाची मदत आणि प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी सुद्धा मदत होते. या अनुषंगाने आम्ही प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करून नागरिकांना याबद्दल माहिती दिली. सर्व नागरिकांनासुद्धा आवाहन करतो की ते ह्या योजनेच्या अंतर्गत लाभ घेऊन ह्या प्रश्न मिटून घ्यावे. महाराष्ट्र सेना सर्पमित्र आघाडीची द्वितीय राज्यस्तरीय परिषद मराठवाडा महसूल प्रबोधनी हॉल येथे संपन्न झाली. या परिषदेचे उद्घाटन प्रख्यात सर्पतज्ञ नीलिमकुमार खैरे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले. महाराष्ट्र सेना सर्पमित्र आघाडीची द्वितीय राज्यस्तरीय परिषदेच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र सेना प्रमुख राजूभाई साबळे होते. नीलिम कुमार यांनी सर्प मित्रांना मार्गदर्शन करताना म्हणाले की पर्यावरण संतुलन व प्रदूषण मुक्ती ही समस्या दूर करण्यासाठी निस्वार्थ काम करतात, म्हणून सर्प मित्रच वन विभागाचा खरा ब्रँड अम्बेसेडर आहे असे उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षीय भाषणात लोकनेते राजूभाई साबळे यांनी सर्प मित्रांना शास्त्रीय शिक्षण व प्रशिक्षण देण्यासाठी प्रबोधनी स्थापन करून विभागीय पातळीवर प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्यात यावे
साप नैसर्गिक अधिवासात सोडण्यासाठी रेस्क्यू व्हॅन वन विभागाने उपलब्ध करून द्यावी यासह अन्य मागण्या मांडणार असल्याचे राजूभाई साबळे यांनी सांगितले. यावेळी मानद वन्यजीव रक्षक अकोलाचे सर्पमित्र बाळ काळणे, राज्य उपाध्यक्ष ऍडव्होकेट अविनाश थिट्टे, अहमदनगर सर्पमित्र आकाश जाधव, बुलढाणा सर्पमित्र वनिता बोराडे, बेंगलोर सर्पमित्र निर्जरा चिट्टी, पुणे सर्पमित्र दीपक शर्मा, चंद्रकांत पाटील, हिंगोली सर्पमित्र विजय पाटील आदींची भाषणे झाली. या परिषदेचे आयोजन मराठवाडा प्रमुख सर्पमित्र अभिलाष जाधव, जिल्हा प्रमुख सर्पमित्र चंद्रकांत पाटील, मराठवाडा सचिव सर्पमित्र अमित अनर्थे यांनी केले होते. परिषदेचे प्रस्ताविक सर्प अभ्यासक डी भास्कर यांनी केली तर सूत्र संचलन विनोद दाभाडे यांनी केले. अमित अनर्थे यांनी आभार मानले. तसेच या परिषदेला कर्नाटक, बेंगलोर, बेळगाव, मुंबई, पालघर, नाशिक, पुणे, धुळे, जळगाव, हिंगोली, अकोला, बुलढाणा, अमरावती, वाशिम, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, सातारा, अमरावती, लातूर, जालना, बीड, परभणी, मालेगाव, अहमदनगर, पिंपरी चिंचवड, ठाणे, उस्मानाबाद, अंबेजोगाई, लोणार यासह राज्यभरातील व राज्याबाहेरील सर्पमित्र या परिषदेस मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते सर्पमित्रांना गौरवपत्र देऊन त्यांना सन्मानित केले. गेल्या 25 वर्षापासून सर्प चळवळीमध्ये काम करणारे मानद वन्यजीव रक्षक अकोल्याहून आलेले बाळ काळणेजी या परिषदेला उपस्थित असलेले महाराष्ट्र सेनेचे राज्य उपाध्यक्ष ऍडव्होकेट तथा विधी सल्लागार अविनाश थिट्टे, बेंगलोरहून आलेल्या आपल्या सर्व मैत्री निर्जरा चिट्टे ज्यांना नोबेल पारितोषिक मिळाले अशा आमच्या भगिनी सर्व मैत्री वनिता ताई बोराडे गेट टुगेदर सारखे निवडक महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमधून सर्वमित्री आले आणि सबंध वर्षभर त्यांच्या मध्ये जो समन्वय आणि ज्या पद्धतीने संयुक्तरित्या संघटनाच्या दृष्टीने जी बांधणी केली गेली त्याचा परिपाक आहे, त्याची फलश्रुती आहे की आज इतक्या मोठ्या प्रमाणात केवळ ही दुसरी परिषद आहे, द्वितीय परिषद आहे आणि तमाम महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातून इथे सर्पमित्र हजर झाले. त्यामुळे सर्वांचं मनपूर्वक सर्वप्रथम अभिनंदन आणि खूप खूप स्वागत. मित्रांनो, संपूर्ण जगाला अभिमानास्पद वाटावे आणि वन्यजीव निसर्ग आणि पर्यावरण क्षेत्रामध्ये सूर्याप्रमाणे ज्यांची तेजस्वी कीर्ती सगळीकडे पसरलेली आहे अशा या महाराष्ट्राच्या मायभूमीतील मातीतील ऋषितुल्य व्यक्तिमत्व ज्यांना तर खऱ्या अर्थाने सर्प ऋषी किंवा सर्प महर्षी म्हणता येईल असे आमचे आदरणीय अण्णासाहेब अर्थात नितीन कुमारजी खैरे साहेब हे आजच्या या परिषदेला आपल्याला उद्घाटक म्हणून लाभले. त्यांचं मार्गदर्शनही आपण ऐकणार आहोत. त्यासोबतच आदरणीय आनंदजी चिट्टी साहेब आहेत, त्यांचंही अभ्यासपूर्ण मार्गदर्शन आपल्याला या परिषदेमध्ये मिळणार आहे. आता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. दिवाळीच्या स्वागतासाठी बाजारातील दुकाने सजली, व्यापाऱ्यांना या वर्षी व्यवसायात तेजी येण्याची अपेक्षा. सर्पमित्रच वन विभागाचा खरा ब्रँड अम्बेसेडर, प्रख्यात सर्पतज्ञ निलीम कुमार खैरे यांचे राज्यस्तरीय परिषदेत प्रतिपादन. औरंगाबाद मनपात आगामी महापौर शिवसेनाचाच, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचा दावा. वेळ झालीये या बातमीपत्रात इथंच थांबण्याची. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा औरंगाबादकरांचं हक्काचं बातमीपत्र एडीएन न्यूज.